एक्झॅक्टली बरोबर बोलले तुम्ही की या देशामध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे, उद्योग क्षेत्र बंद पडलेले आहेत, आपला रोजगार लोकांच्या हाताला काम नाही. एकदम एक्झॅक्टली बरोबर बोललेत. तुम्हाला असं वाटत नाही का की हा जो रोग आहे, हा जो कोरोना व्हायरस आहे, हा श्रीमंतांकडून गरिबांकडे आलेला आहे असं नाही वाटत तुम्हाला? खरं जर बघायला गेलो आपण, या रोगाशी आपल्या भारत देशाचं काळे मात्र काही संबंध नाही, अमेरिकेचाही संबंध नाही. पण ज्या चीनमध्ये याची लागवण झाली आणि तिथून जी सुरुवात झाली, म्हणजे ज्याचा अर्थ हा उच्चभूत लोकांमधून आलेला आजार आहे, हे 100% नाकारता येत नाही. मला एक सांगा शिंदे साहेब, तुम्ही पण आज आहात, तुम्ही फॉरेनला जाणार आहेत का? नाही. फॉरेनहून आला आहात का? नाही. मी गेलेलो नाही, माझा व्हिजा नाही. गेलं कोण? उच्चभ्रूत, जे आज तिथे काहीतरी कामानिमित्त गेलेले होते, कोणी हॉलिडे करायला गेलेलं होतं, कोणी उन्हाळ्यासाठी गेलेलं होतं, या कोणी तिथे काहीतरी कामानिमित्त गेलेले उच्चभ्रूत लोकच याला तिथून आलेले कारणीभूत आहेत, हा 100% मात्र याच्यात कुठलाही बदल नाही. दोन चार दिवसापूर्वी आपण एक वर्तमानपत्रामध्ये आणि टी व्ही चॅनलमध्ये बातमी बघितली होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की कोणाच्या बापात हिंमत नाही की आमच्या तोंडाला कोणी मास्क बांधेल, कपडा लावेल. परंतु ती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी का परिस्थिती निर्माण झालेली आहे? का वाटलं असं, का बोलावं असं वाटलं माननीय मुख्यमंत्री साहेबांना? तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? पूर्ण महाराष्ट्र आणि भारताला आणि बऱ्याचशा जगामध्ये ठाकरे घराणं हे नाव सांगितलं तरीसुद्धा म्हणजे शरीरामध्ये अंगामध्ये माणसाच्या थिरकी भरतं. आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आपले माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेबांचे चिरंजीव. आणि आज त्यांच्या मुखातून हे शब्द निघणं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आणि या भारत देशाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हा व्हायरस जो आहे तो किती खतरनाक आहे. एक सिंपलशी गोष्ट आहे, त्यांच्या बंगल्याच्या पुढे एक चहाचं दुकान लावणारा, त्याला हा व्हायरस झाला. आणि त्याच्या साधिन्यात असणारे तिथे जे चहा पिणारे, त्यांच्या तिथे जे ड्युटी देणारे, आज संपूर्ण भारत देशामध्ये जे माझे पोलीस बांधव, आज त्यांना सॅल्यूट करावासा वाटतो, त्यांच्यावरती गर्व आणि अभिमानही वाटतो. ज्यांना कधी आपण एखादी वेळेस आपण त्यांच्याशी उज्जतही घालतो, त्यांच्यावरती आरोपही करतो, पण आजच्या काळामध्ये त्यांची जी ड्युटी आहे ती खूप चांगली आहे आणि ते आज पूर्ण संपूर्ण देशाचं रक्षण करते आहेत. आज 130 करोड जनतेचं ते संरक्षण करत आहेत. साहेबांनी जो प्रश्न केला आहे आणि त्यांनी जे बोललेलं आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, ही खरी गोष्ट आहे. त्यांच्या तोंडाला तर काय, त्यांच्या घराकडे बघण्याची नजर कोणाची नाही, त्यांच्या सावलीला शिवण्याची नजर कोणाची नाही, पण आज ह्या कोरोनाने त्यांना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या तोंडावरती आज मास्क लावण्याची वेळ आलेली आहे. आणि ही त्यांना सुद्धा जाणीव झाली की हा आजार मला सुद्धा सोडू शकत नाही, चाहे मी कोणी का असे ना. म्हणजे ही खरी गोष्ट आहे. आपण त्यांची जर शीख घेतली तर आपण किती काळजी करायला पाहिजेल हे मला महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारतवासियांना सांगावंसं वाटतं की एक व्यक्ती ठाकरे कुटुंबातला जर असं वक्तव्य करत असेल, जे आपले महाराष्ट्राचे माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत, तर आपण थोडासा गांभीर्याने विचार करावा आणि तंतोतंत पालन करावा एवढंच. मोहिते सर, एक शेवटचा प्रश्न आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 3 तारखेपर्यंत लॉकडाऊन केलेलं आहे, काय वाटतं कशी परिस्थिती असणार महाराष्ट्रात, कसं तुम्ही बघाल याच्याकडे? कालच पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांनी सांगितलं की 3 मेपर्यंत लॉकडाऊन हे असणार आहे. आणि त्यामध्ये त्यांनी दुसरं असं दर्शवलं की ज्या ज्या भागामध्ये ग्रीन झोन आहे, भगवा झोन ज्याला आपण म्हणतो ऑरेंज, तो आणि ज्या ठिकाणी कोरोनाची लागवड कमी आहे त्या भागाला 20 तारखेनंतर थोडीशी डील सशर्त ज्याला आपण म्हणतो ती दिल्या जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं शिंदेसाहेब मी एक सांगू इच्छितो की 3 मे जर आज आपली महाराष्ट्राची आणि भारताची जनतेने जर विचार केला तर आपल्याला 3 मेपर्यंत पण जाण्याची गरज नाही.
पण होतं काय आहे इथे की आपणच बंधनं पाळत नाही. अनेक ठिकाणी चॅनलवरच मी बघतो बाजार भरलेले आहेत, तिथे कुठल्याही प्रकारचं डिस्टन्स बाळगल्या जात नाही, तिथे मास्क वापरल्या जात नाही, कुठलंही नाही. आपल्या पोलीस बांधव जर अडवायला गेलं त्यांच्यावरती मारहाण होते. म्हणजे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मला एक सांगा, लॉकडाऊन 3 मे कहो आपल्या माननीय पंतप्रधान साहेबांना हौस आहे का? आज देशाचं कंबरडं मुडतं आहे, आर्थिक परिस्थिती जाते आहे, आणि ते 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवत आहेत. म्हणजेच कुठेतरी गांभीर्य करायलाच पाहिजे. आज महाराष्ट्राने त्यांच्या पहिलेच 3 एप्रिलपर्यंत जाहीर केलेलं होतं, पण आता 3 मेपर्यंत आहे. होऊ शकतं जर आपण बंधनं पाळली नाहीत तर 3 मेसुद्धा कमी पडेल. आणि जर खरंच हा आकडा पार झाला तर कालच माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याकडे फक्त 1 लाख व्हेंटिलेटर, म्हणजेच 1 लाख लोक ॲडमिट होऊ शकतात एवढी व्यवस्था 130 करोड जनतेच्या भारत देशामध्ये आहे. 600 हॉस्पिटल असे आहेत. त्यांनी सांगितलेला आकडा मी आपल्याला सांगतोय. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 130 करोड जनता, 1 लाख व्हेंटिलेटर, शिंदेसाहेब गणित बसतं का? महाराष्ट्राची लोकसंख्या, धुळे शहराची आपण जिथे आहोत तिथली लोकसंख्या, किती व्हेंटिलेटर असतील? काय करतील प्रशासन? काहीच करू शकत नाही.